आईला काय फक्त बघून हसता येतं का? खायला काय आणू का? खाऊ का तुझ्या सामाला? तू कोण आहेस बे? मराठी सिनेसृष्टीत सध्या बरेच प्रयोग होताना दिसतायत. रोमॅन्स, कॉमेडी आणि ॲक्शन असे सिनेमे येत असताना एक साऊथ टच असणारा ॲक्शन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. होय, आपण बोलतोय ते राडा या चित्रपटाविषयी. काहीच दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चित्रपटातून काही नवे तर काही ओळखीचे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सिनेमा रिलीज होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि याच निमित्तानं लोकमत फिल्मीनं राडा टीमशी संवाद साधला. त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या तर त्यांच्या आयुष्यात घडलेले काही राडे सुद्धा सांगितलेत. शिल्पा, तू सांग, तुझ्या आयुष्यातला राडा तू कधी केला होतास आणि म्हणजे राडा नेमकं काय तुझ्यासाठी? गेल्या कित्येक दिवसात तुम्ही राडे पाहिलेच असेल. बरं, त्या राड्यांशी माझा काही संबंध नाही. मुळात हे ठाकरे ठाकरे म्हणून मला उगाच बदनाम करतंय. सो मला सांगायला आवडेल की त्या ठाकरेंशी माझा काही संबंध नाही. लहानपणापासून मी अतिशय टॉम बॉईज टाईपमध्ये होते, त्यामुळे मी प्रचंड राडे केले. म्हणजे शाळेत जाताना मला एका मुलाने प्रपोज करायला, तो माझ्या मागे 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 आला. सो बस बस स्टॉपवरनं ते शाळेपर्यंत तो आला आणि योजलाय की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर त्याला मी बोलले की तू शाळेसमोर ये आणि तिथे आपण बोलूया. शाळेसमोर मी त्याची कॉलर पकडून त्याच्या दोन कानाखाली वाजवलं आणि म्हटलं की तू शाळेच्या आतमध्ये चल, मी तुला प्रिन्सिपलशी भेटवते आणि त्याच्यानंतर आपण बोलूयात की तुला माझ्याशी काय बोलायचं आहे. जे काय बोलायचं आहे तू ते त्याच्या समोर बोलायचं, सरांच्या समोर. सो असे बरेच राडे झाले. त्यानंतर तो मला गावातही कधी माझ्या दिसला नाही आणि आता जेव्हा कधी मी गावात जाते तो त्याची छोटी छोटी मुलं घेऊन फिरत असतो. कधी कधी माझ्या घरासमोर जातो. राजधानी तिकडे काढला आणि त्याला. पण हा खरा, हा खरोखर एक राडा होता. येस, हो, या कारणामुळेच ती या चित्रपटात आहे. संजय सर, तुमच्या आयुष्यात कधी राडा घडला? नाही, मी पहिल्यापासून असं ना नॉर्मल असं साध्या समोर आहे, त्याच्यामुळे मी आयुष्यात कधी राडे केले नाही. पण आम्ही लालबाग परळ शिवडी अशा विभागात राहत होतो, त्यामुळे राडे पहिल्यापासून पाहिले. मग मी माझं येदा काही सारखं नाटक होतं त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी आली तेव्हा राडे पाहिले. 92-93 दंगल झाली त्यावेळेस तर म्हणजे अगदी जवळून सगळं बघता आलं. पण राडा करताना, हा सिनेमा करताना त्याचा खूप ॲडव्हान्टेज मिळाला इथे की आपल्याला ॲक्शन्स करताना काय करता येईल वगैरे ते करायला इथे मिळालं, त्यामुळे मजा आली या राडा करताना. तुमच्या आयुष्यात कधी राडा घडला होता? आणि चित्रपटाच्या आधीचा राडा जो तुमच्या लक्षात राहील, आयुष्यभर लक्षात राहील असा? असे बरेच राडे झाले, त्यामुळे तुम्ही माझ्या आत्मचरित्र लिहिणार की मी इंटरव्ह्यू सांगून फुकट घालवणार नाही. आणि राडे म्हणजे ऍक्च्युली माझा स्वभाव खूपच नम्र आणि मी गोड असल्यामुळे मी राडे करीन असं तुम्हाला वाटतं का कधी? तर नाही. पण ऍक्च्युली मला राग खूप येतो आणि मी भयंकर, म्हणजे भयंकर मला असं काय म्हणतात ते कोपिष्ट स्वभावाचं असल्यामुळे मला त्यामुळे माझ्याकडनं राडे खूप होतात आणि मी ते राडे निभावून देतो पुढे, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. पण हा सिनेमा राडा आहे तो ह्याच्यात तुम्हाला वेगळ्या प्रकारचे राडे, रिलेशनशिपमधले राडे, मैत्रीमधले राडे, प्रेमातले राडे, असे असंख्य राडे पाहायला मिळतील. आणि त्याला एक ॲक्शनचा तडका आहे, तर तो सगळा एक खमंग खिचडी राड्याची तुम्हाला या सिनेमात लागत आहे. आता आपण दिग्दर्शकांकडे येऊयात. तुम्ही राडा बनवलाय हा सगळा, तुमच्या डोक्यात हा राडा करावा असं कधी आलं आणि तुमच्या आयुष्यातला जो एक राडा असतो जसं मी सगळ्यांना विचारलं तो कधी घडला होता? माझ्या आयुष्यातला पहिला राडा मी शाळेमध्ये होतो शिकायला. शिल्पांना सांगितले की तिच्या माग एक आशिक होता, तर मी तरी कोणाच्या माग होतो? मीही कोणाच्या माग होतो. पण असो, त्यावेळेस असं घडलं, त्या मुलीच्या मागे लागत लागत मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर तिच्या बापानं मला बोलवलं, जेव म्हटला, जेवण केलं. बापू म्हटला, किती दिवसापासून द्विचक्र मारायला सोन्या?
हे शिकायचं वय आहे म्हटलं तुझं आणि काय करतोस म्हणलं काय करणार झालं सर म्हटलं एक वही पाहिजेत म्हटलं मला वहीसाठी आलो म्हटलं तिच्याकडे बरं आता ट्युशन पण लावलंस म्हणे ट्युशन कधी जिंदगीत लावलास ते झालं बाहेर निघलो ट्युशनच्या हॉलवर तिचा भाऊ आला पाठीमागून बुक्की मारला आम्ही एक मारला की म्हणलं कोण मारला भाई श्वास घेताना आठवत बुक्की मारलेला राग नाही बुक्की मारलेला राग गेलो मी घरी नाईटला ते पत्र राहतात ना पत्र त्या पत्रावर ढोंडे मारले हा तिच्या पुरी गल्ली उठली गल्ली उठल्यानंतर मग मला पाहिलं आहे का ना हे जे नाईटला अजून धुतलं मला तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की लाईक करा.